दत्तवाडी भागातील महालक्ष्मी मंदिरात यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय आदेश आणि सामाजिक बांधिलकी म्हणून मंदिर भाविकांसाठी जरी बंद असलं तरी मंदिरात विद्युत रोषणाई, विविध रंगीबेरंगी छत्रांच्या आकर्षक देखाव्यामुळे मंदिराची शोभा वाढली आहे. भाविकांना दर्शनासाठी सर्व नियमांचं पालन करत लांबून दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चला तर बंदोबस्तासाठी असलेल्या जयश्री टाक यांच्याशी सुरक्षतेविषयी केलेली ही खास बातचीत. आम्ही दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या महालक्ष्मी मंदिराची इथं बंदोबस्त करत आहोत. इथं सध्या नवरात्री उत्सव चालू असल्या कारणाने प्रत्येक भक्ताला दर्शनासाठी भक्त तर येतात, पण त्याचबरोबर त्या भक्तांची व्यवस्थित सोशल डिस्टन्स घेऊन मंदिरामध्ये व्यवस्थित दर्शन होईल, जेणेप्रकारे मंदिरात गर्दी होणार नाही यासाठी आम्ही इथं ड्युटी करत आहोत. आता नवरात्र शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे, पण कोरोना कोविडमुळे हे लोकांना भक्तांसाठी देवळ बंद आहे, पण पूजा अर्चा जे नेहमीप्रमाणे आहे ते चालूच आहे. घटस्थापना झालेली आहे आणि रोजची पूजा आहे ती आरती, रोजची पूजा ती सगळं चालू आहे. आणि आपण हे डेकोरेशन केलेलं आहे, सजावट केलेली आहे, उत्सव वाटलं पाहिजे काही ते थोडंफार, का उत्सव चालू आहे, नवरात्र उत्सव चालू आहे म्हणून. पण लोकांना दर्शन जे आहे ते लांबूनच आहे, बाहेरूनच दर्शन आहे, आतमध्ये कोणाला एंट्री नाही आहे. आणि आम्ही जास्त करून कोरोनाचं हे डिस्टन्स पाळून ठेवतो, सगळ्यांना मास्क सांगतो, मास्क लावा, त्याच्यानंतर हे सॅनिटायझर करतो आपण. आणि जास्त करून आम्ही कोविड-19 ते परंपरा आहे, नियम आहे, ते सगळे आम्ही पाळतो. महालक्ष्मी मंदिर सुदर्शन परिसरामध्ये नवरात्रा दरवर्षीसारखं चालू आहे, माताचा उत्सव चालू आहे, पण कोरोनामुळे भाविकांना दर्शनाला थोडं आतमध्ये सोडत नाही, बाहेरूनच दर्शन आहे. आणि सोशल डिस्टन्स ठेवायला सांगितलेलं आहे आणि फार सारखी गर्दी नाही आहे, लांबूनच लोक दर्शन घेतात, आपलं दर्शनाचा आनंद मिळतो लोकांना. पण त्यांची इच्छा हीच आहे की दरवर्षीसारखं आपण आतमध्ये जावं, पण ते कोरोनामुळे कोणाला आतमध्ये सोडत नाही आहे. प्रतिनिधी रीता शेटिया, महाराष्ट्र न्यूज, पुणे. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.